इथली तरुण मुलं वेगवेगळ्या घोषणा देत होती, त्याबद्दल पण काळजी करू नका। पहिली लोकसभेची निवडणूक आहे आणि नंतर तुमच्या मनात जे ती निवडणूक आहे, परंतु आम्ही लोकांच्या मनामध्ये काय आहे ते जाणणारी माणसं आहोत। लोकशाहीमध्ये काम करत असताना बहुमताचा आदर करायचा असतो हे आम्ही आमच्या वरिष्ठांसकट सगळ्यांना सांगत होतो, परंतु काहींनी ऐकलं काहींनी नाही ऐकलं, आता काय करायचं? शेवटी लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून अशा प्रकारची भूमिका ही मित्रांनो आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागलेली आहे। ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी। राजकीय युती ही प्रत्येक पक्षाला त्या त्या वेळेसची तिथली राजकीय परिस्थिती बघून ही करावी लागते। नका, माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की एकंदरीत आज बरेच दिवस मला स्वतः तटकरे साहेब सांगत होते, रेवस ते रेड्डी सागरी मार्गामध्ये एक अडथळा निर्माण झाला होता। सकाळी 10 वाजता मीटिंग घेतली, 10:30 वाजता अडथळा दूर केला आणि कामा पुढे जायला सांगितलं। तुम्ही कामाच्या बाबतीत काळजी करू नका, आपलं नाणं खणखणीत आहे, काय कुणी नाव ठेवण्याचं कारण नाहीये आणि ते आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला बाबांनो पुढे जायचंय। परंतु ते पुढे जात असताना माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, ह्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ह्या निर्धार सभेमध्ये आपल्या सर्वांच्या समोर संवाद साधत असताना आज तुमचा उत्साह मी ज्यावेळेस बघितला, आज तुमच्या चेहऱ्यावरचा हसू ज्यावेळेस आम्ही बघितलं, ज्या पद्धतीनं प्रचंड गर्दीत आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं, दोन्ही बाजूला दुकानदार असतील किंवा घरातली लोक असतील ते त्या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन देत होते, हे खरोखरीच अतिशय एक ह्याच्यातून मला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण उत्साह मिळाला, प्रेम मिळालं, इथल्या कार्यकर्त्यांची मेहनत पाहून एक नवी ऊर्जा ही आम्हाला देखील त्याच्यातनं मिळाली। ही ऊर्जा आपल्याला सर्व दूरपर्यंत पोचवायची आणि ते पोचवण्याच्या करता आपण काळजी करू नका। इथली तरुण मुलं वेगवेगळ्या घोषणा देत होती, त्याबद्दल पण काळजी करू नका। पहिली लोकसभेची निवडणूक आहे आणि नंतर तुमच्या मनात जे ती निवडणूक आहे, परंतु आम्ही लोकांच्या मनामध्ये काय आहे ते जाणणारी माणसं आहोत। लोकशाहीमध्ये काम करत असताना बहुमताचा आदर करायचा असतो हे आम्ही आमच्या वरिष्ठांसकट सगळ्यांना सांगत होतो, परंतु काहींनी ऐकलं काहींनी नाही ऐकलं, आता काय करायचं? शेवटी लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून अशा प्रकारची भूमिका ही मित्रांनो आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागलेली आहे। ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी आणि एकंदरीतच काम करत असताना इथून पुढच्या काळामध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीत राजकीय भूमिका तुमच्या समोर खंबीरपणे मांडत असताना शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हीच आपल्या पक्षाची विचारधारा आहे। राजकीय युती ही प्रत्येक पक्षाला त्या त्या वेळेसची तिथली राजकीय परिस्थिती बघून ही करावी लागते। तुम्ही पाहिलं मागे नितीश कुमारनी पण काही भूमिका घेतलेली पाहिली, तिथं ममता बॅनर्जीने पण काही भूमिका घेतलेली पाहिली, जयललिता हयात नाहीत परंतु त्यांनी पण काही भूमिका घेतलेली पाहिली। आपल्या महाराष्ट्राने पण 1978 पासून वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय भूमिका ह्या राज्यामध्ये काय घेतल्या गेल्यात ते पण आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं राजकीय युती ही प्रत्येक पक्षाला त्या त्या वेळेसची राजकीय परिस्थितीनुसार घ्यावी लागते। यातून पूर्ण देशामध्ये एक देखील पक्ष सुटलेला नाहीये। सत्तेतून लोकांची कामं करणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि कार्यकर्त्याची आणि नेत्याची भूमिका आहे। हातावर हात ठेवून धरून फक्त विरोध करत राहणं हा आपल्या पक्षाचा स्वभाव नाहीये, पद्धत नाहीये आणि म्हणून येणारं नवीन वर्ष मला सगळ्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय की त्याच्यामध्ये आपल्याला सतत लोकांच्या समोर जाताना नम्रपणे जावं लागणार आहे, त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम करावं लागणार आहे। निवडणुकीच्या वातावरणामध्ये अनेक चांगल्या वाईट गोष्टी होत असतात, मात्र हे सर्व होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे हा विसर कुठं कमी पडता कामा नये आणि त्याच्यातून त्या नात्यानेच तुम्हाला निर्धार करावा लागणार आहे आणि तुम्ही सर्व हे निर्धार सभेच्या निमित्तानं लक्षात घ्याल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो। इथं काढलेली रांगोळी, बऱ्याचदा रांगोळी काढली जाते मग सांगावं लागतं ही अजित पवारची रांगोळी, ही सुनील तटकरेंची रांगोळी, पण आमच्या कैलासनी काढलेली रांगोळी अजिबात सांगावं लागत नाही। सुनील तटकरेंनी पण त्यांची रांगोळी ओळखली
आणि मी पण माझी रांगोळी ओळखली, त्याचं कैलासच्या मनापासून कौतुक करतो. ज्या दिमागदारपणे आमच्या सुधाकर गारेंनी आणि सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही प्रचंड हजारोच्या संख्येने सभा आयोजित केली, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा मनापासून आभार मानतो. मी जाता जाता कार्यकर्त्यांना सांगतो, हलक्या कानाचं राहू नका. कधी कधी कारण नसताना आपल्यातल्या आपल्यात मतभेद होण्याच्या करता, आपल्यातल्या आपल्यात अंतर पाडण्याच्या करता, अरे काल दादा तर तुझ्याबद्दल असं बोलत होत, आणि तटकरे साहेब तर तसंच बोलत होते. काही तसं नाही, जे असेल ते तोंडावर आपण एकमेकाच्या बोलू, एकमेकाला आधार देऊ, एकमेकाला किंमत देऊ. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी परंपरा आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि कसा पुढे जाऊ शकतो हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण दिलेली आहे त्याच रस्त्याने आपल्याला सगळ्यांना जायचंय. तिथं कुठेही आपल्याला कमी पडायचं नाही. आणि त्याच्यामुळं अलीकडच्या काळामध्ये विरोधी पक्षाचे लोक रोज काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या वल्गना करत असतात, रोज वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलत असतात आणि चॅनलला काही ना काही सांगत असतात. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याच्या करता काही आम्ही बांधील नाही. आम्ही लोकांची कामं करण्याच्या करता बांधील आहे, आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता बांधील आहे. लोकांना येणाऱ्या अडीअडचणीवर मात करून कसं त्याला पुढे नेता येईल याकरता आम्ही बांधील आहे. हा शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.